नागपूर अमरावती यवतमाळ जिल्ह्यामध्ये अवकाळी पाऊस गारपिटीमुळे रब्बी पिकांचं नुकसान होण्याची शक्यता. वर्धा जिल्ह्यामध्ये वादळी वाऱ्यासह गारपिटीचा तडाखा. हरभरा गहू त्यासोबतच तूर या पिकांचं सुद्धा मोठ्या प्रमाणात नुकसान. शेतकरी पुन्हा चिंतेत. भंडाऱ्यामध्ये काल मध्यरात्री काही ठिकाणी हलक्या काही ठिकाणी मध्यम पावसाच्या सरी. शेतपिकाचं मोठं कुठेही नुकसान नाही. या उलट रब्बी हंगामातील गहू आणि भात पिकाला या पावसाचा लाभ. यवतमाळच्या खर्डा, येरणगाव, गोंधळी, गवंडी या गावांना गारपिटीचा तडाखा. गहू हरभरा पिकाचं नुकसान. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत देण्याची मागणी. मराठवाड्यामध्ये विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता. हवामान विभागाकडून जालना, परभणी तसंच हिंगोली जिल्ह्याला येलो अलर्ट जारी. ढगाळ वातावरणाचा फळबागांना फटका बसण्याची शक्यता. मुंबईसह राज्यभरातून पुढील 3 दिवसांमध्ये थंडी गायब होणार. 13 फेब्रुवारीपासून राज्यातील गारवा कमी होऊन हिवाळी हंगामाची सुद्धा सांगता होणार. हवामान विभागानं व्यक्त केला अंदाज. नागपूरमध्ये हत्येची मालिका सुरूच. फेब्रुवारी महिन्यामध्ये आतापर्यंत 7 जणांची हत्या. उपराजधानीमधील कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर. बुलडाणा जिल्ह्यातील नांदुरा ते मलकापूर या मार्गावरती खासगी बसमधून 60 लाख रुपये असलेली बॅग लंपास. महामार्गावरती एका हॉटेलवरती बस थांबलेली असतानाची घटना. 3 चोरटे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद. पुण्याच्या आळंदीमधील इंद्रायणी नदीच्या प्रदूषणामध्ये वाढ. पाण्यावरती विषारी फेसाचा जाड थराचा तवंग. भाडा कोकण मंडळाच्या सोडतीला अखेर मुहूर्त मिळाला. 5,311 घरांसाठी 24 फेब्रुवारीला सोडत. मुंबई महानगरपालिकेच्या राखीव निधीच्या वापरामध्ये वाढ. सागरी किनारा मार्ग, वर्सोवा दहिसर जोड रस्ता, गोरेगाव मुलुंड जोड रस्ता, सांडपाणी पुनर्प्रक्रिया प्रकल्पांसाठी राखीव निधी काढण्यात येणार. मुंबईतलं प्रदूषण रोखण्यासाठी पालिकेकडून कठोर उपाययोजनांना सुरुवात. रस्ते काँक्रिटीकरणामध्ये धूळ प्रदूषण झाल्यास कंत्राटदारासह रस्ते विभागावरती दंडासह कठोर कारवाई होणार. गुन्हा रद्द करण्यासाठी IRS अधिकारी समीर वानखेडे उच्च न्यायालयामध्ये. आर्यन खान ड्रग्ज प्रकरणामध्ये वानखेडेंच्या विरोधात ED गुन्हा दाखल. भाजपचे आमदार संजय कुटे यांच्याविरोधात बुलडाणा जिल्ह्यातील तामगाव पोलिसांमध्ये तक्रार. विकास कामांच्या भूमिपूजन कार्यक्रमामध्ये संग्रामपूर तालुक्यातील दलित महिला सरपंचाचा तुच्छ लेखून अवमान केल्याचा आरोप. कुटेंच्या विरोधात जिल्हाभरातील दलित संघटना आणि सरपंच यांच्या संघटना एकवटल्या. मुंबई उच्च न्यायालयाच्या वैयक्तिक सहाय्यक पदाचा पेपर फुटल्याचा आरोप. पेपरमधील काही मजकूर टेलिग्रामवरती व्हायरल. व्हॉट्सअप आणि टेलिग्राम ग्रुपच्या ॲडमिनच्या विरोधात छत्रपती संभाजीनगरच्या सायबर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल. मनोज जरांगे यांच्या उपोषणाचा आजचा 2रा दिवस. सरकारनं काढलेल्या अध्यादेशाचा मराठा समाजाला फायदा होत नाही, तोपर्यंत आंदोलन सुरूच राहणार. जरांगेंचा इशारा. जालन्यामधील अंबडचे तहसीलदार चंद्रकांत शेळकेंनी घेतली मनोज जरांगेंची भेट. जरांगेंनी उपचार घ्यावेत जिल्हा प्रशासनाची विनंती. या महिन्यामध्ये विशेष अधिवेशन बोलवून मराठ्यांना ACBCचं आरक्षण मिळणार. मग जरांगेंना उपोषण करण्याची गरज काय? चंद्रकांत पाटलांचा सवाल. वेगळ्या आरक्षणाला आमचा पाठिंबा, मात्र मागच्या दारानं घुसू नका. मराठा आरक्षण मंजूर होणार त्यासाठी उपोषण करण्याची गरज नाही. छगन भुजबळांचा जरांगेंना सल्ला. बीडमध्ये धनगर समाजाच्या वतीनं आज आरक्षण अंमलबजावणी इशारा मेळावा. बीडच्या छत्रपती संभाजी महाराज क्रीडा संकुलावरती मेळाव्याचं आयोजन. मेळाव्यामध्ये धनगर आरक्षणाच्या पुढच्या आंदोलनाची दिशा ठरवली जाणार. गोंड गोवारी समाजाच्या शिष्टमंडळाची काल फडणवीसांसोबत सह्याद्री अतिथीगृहावरती बैठक. समाजाला पूर्ववत सवलती मिळाव्यात यासाठी 1985च्या अध्यादेशामध्ये दुरुस्ती. निवृत्त न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्याचा निर्णय एकमतानं. अमरावतीमध्ये शेकडो कार्यकर्त्यांचा शिवसेनेमध्ये प्रवेश. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं कार्यकर्ता मेळाव्याचं आयोजन. मुंबईमधल्या मध्य रेल्वेची वाहतूक सध्या पूर्वपदावर. मोटरमनच्या आत्महत्येमुळे लोको पायलट यांचं कामामध्ये असहकार्य. मोटरमन नसल्यानं गाड्यांचा झाला होता खोळंबा.
आज मध्य आणि पश्चिम रेल्वेवरती मेगा ब्लॉक, माटुंगा ते ठाणे अप आणि डाऊन धीम्या मार्गावरती ब्लॉक, तर सांताक्रूज ते गोरेगाव अप आणि डाऊन जलद मार्गावरती ब्लॉक. मुंबईमधील मध्य रेल्वेच्या लोकमान्य टिळक टर्मिनसवरती 11 फेब्रुवारी ते 18 फेब्रुवारीच्या दरम्यान मध्य रात्रकालीन ट्रॅफिक आणि पॉवर ब्लॉक. एलटीटी स्थानकामधून सुटणाऱ्या आणि येणाऱ्या मेल एक्सप्रेस गाड्यांच्या वेळामध्ये बदल. नगरच्या गुलमोहर रोडवरती किर्लोस्कर कॉलनीमध्ये गोळीबार, बन्सी महाराज मिठाईवाले दुकानाचे मालक धीरज जोशी यांच्यावरती प्राणघातक हल्ला. आरोपी मॉरिसचा अंगरक्षक अमरेंद्र मिश्राची कोर्टामध्ये हजेरी, आपल्यावरती अन्याय झाला असून फसवणूक करणाऱ्याला फसवणूक करण्यात आल्याचं मिश्रा यांचं कोर्टाबाहेर वक्तव्य. तर षडयंत्राद्वारे आपल्या पतीची फसवणूक करण्यात आल्याचा मिश्रा यांची पत्नी सोनी मिश्राचा आरोप. इंडिया आघाडीला आणखी एक धक्का, पंजाबमध्ये आम आदमी पार्टी लोकसभा स्वबळावरती लढणार. पंजाबमधील 13 आणि चंदीगडमधील एका जागेसाठी 15 दिवसांच्या आत उमेदवार जाहीर केले जातील, अरविंद केजरीवाल यांची घोषणा. काँग्रेस नेते सलमान खुर्शीद यांच्या पत्नी लुईस खुर्शीद यांना ईडीची नोटीस, 15 फेब्रुवारीला लखनौमधील चौकशी. लुईस खुर्शीद या डॉक्टर झाकीर हुसेन मेमोरियल ट्रस्टच्या प्रोजेक्ट डायरेक्टर, दिव्यांगांना वाटप करण्यात आलेल्या उपकरणांमध्ये अफरातफर केल्याचाही आरोप. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.